हरिओम, एक पंढरी जगताप दिवा केंद्र. मी रिक्षा चालवतो. रिक्षा चालवताना मला माझ्या मीटरमध्ये फॉल्ट आलं. जवळजवळ 8 दिवस त्या मीटरमध्ये फॉल्ट आलं की ते रिपेअर होत नव्हतं. अक्षरशः म्हणजे कंटाळलं की ते नवीन मीटर टाकण्यासाठी त्यांनी मेकॅनिकलने हे सांगितलं की तुला नवीन मीटर टाकावं लागेल, तुझा मीटर खराब झालेला आहे. 7 दिवसाच्या जर फेऱ्या मारल्या तर तुला मीटर माझा चालेल नाही. रिक्षाचं नवीन मीटर टाकलं म्हटलं तर 4000 रुपयाला खर्च आहे. आणि आता मी 8 दिवस घरी आहे, मी कसं काय म्हणून मीटर टाकणं म्हटलं. तर अनुभव असं सांगायला म्हटलं की जिथं आपला बापू दिसतो तिथं आपलं काम होतंच, हे सर्वांना म्हटलं की माहिती आहे. माझी जिथं गाडी उभी होती त्या बाजूला टॅम्पो उभा होता, तो टॅम्पो निघून गेला आणि एका गाडीवरती बापूंचा फोटो होता तिथे. त्या बापूंच्या फोटोवर माझं लक्ष गेल्यानंतर त्या बाजूला म्हटलं की माझ्या मित्राचा काम नक्की होणार. त्याला म्हटलं परत काय चेकअप म्हटलं, काय चेकअप नका म्हटलं, तुम्ही उद्या या 2 दिवसांनी या, तुम्हाला नवीन मीटर मी टाकून देतो म्हटलं. नवीन मीटर टाकण्याची कॅपॅसिटी नव्हती. नंतर मी गाडी चालू केली, घरी आणि निघालो. थोडक्यात पुढे गेलो परत माझ्या डोक्यात काय आलं की दुसऱ्या मॅकॅनिकडे जाऊया. नंतर मी पुढे जागा गेलो, परत गाडी यूटर्न मारलं, दुसऱ्या मीटरवरती गेलो. त्याने ती जी वायर खराब झाली होती ती त्याने बदली केली. त्याने पण बदली केली पहिल्या मीटरवाल्यानी, पण तो मीटर काय त्याचे ठीक झाले नाही. त्या 4 दिवस त्याच्यामध्ये गेले. मग मी दुसऱ्या मॅकॅनिकडे गेलो, त्याने माझा मीटर चेक केला, मीटर बरोबर होता. त्याने वायर चेक केली, त्याने राऊंड मारला 1.5 किलोमीटरचा, तरी मीटर खराबच झाला. तो म्हटला मी वायर बदली करतो म्हटलं. मी वायर कालच बदली केली, 400 रुपयाची वायर टाकली म्हटलं. तर मला असं कसं काय होणार, बोलतो ठीक आहे मला मी प्रयत्न करतो म्हटलं. त्याने प्रयत्न केला, त्याने राऊंड मारला, त्याने 1.5 किलोमीटर राऊंड मारला, प्रश्न तोच आला. त्याने ती वायर काढली, त्याने दुसरी वायर केली, 4-5 वायर त्याने बदली केल्या, तरी फॉल्ट निघडे. लास्टला त्याने अजून एक वायर टाकली आणि ती वायर टाकल्यानंतर ते माझं काम पूर्ण त्यांनी त्या दिवशी करून दिलं. आपल्यामध्ये बापू बापूंचा रूप असं की बापू कुठल्याही रूपाने दिसतात. आपल्या गाडीवरती फोटो असतात किंवा लॉकेटमध्ये असतो किंवा कोणतरी बापू भक्त समोर येतो, हे मला चांगला अनुभव आहे त्याच्यामध्ये. हरिओम श्री राम अंबादी.